हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आई सनी एंड यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग एंड द डे स्टार्ट्स विद ऑल यू लवली पीपल. रचना किचनमध्ये आहे, मस्त नाश्ता झाला आहे, अंघोळ झाली आहे. सो लेट्स सी काय चालू आहे किचनमध्ये रचनाचं. गुड मॉर्निंग. आज काय स्पेशल? गुड आफ्टरनून आहे. हो, ॲक्च्युली आता वाजले 11:15. ऑलमोस्ट जेवण झालंय, नाश्ता झालाय, आज लवकर आवरलंय. सो इथे माझ्यासाठी रचनाने टिफिनमध्ये चवळी केली आहे. इथे वाटाण्याची आमटी, आमरस, चपाती आणि भात. भात करायचं आहे ना गो? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चिवडा खायला या. सो मी आणि नानसा रेडी होत है ना जायला. बाबा नाही येत आपल्या बरोबर. नाही येत. मी आणि नानसा चाललो. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, मी आणि नायसा आता ऑल सेट आहोत जाण्यासाठी. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, पण जाण्याच्या आधी, खूप दिवस आधी मी एक गोष्ट मागवलेली, ती जस्ट आत्ता डिलिव्हर झाली आहे घरी. आणि मी विचार केला की तुमच्याबरोबरसुद्धा मी शेअर करते, इन केस इन फ्युचर तुम्हाला घ्यायचं असेल तर. सो फ्रॉम अ लॉंग टाईम आम्हाला ॲक्च्युली आमच्या गेस्ट रूमसाठी एक मॅट्रेस घ्यायची होती, कारण ती मॅट्रेस ना खूपच हार्ड आहे. आम्ही अशी एक मॅट्रेस बघत होतो जी इवन गेस्टसाठी कम्फर्टेबल असेल आणि नायसाच्या फ्युचर ह्याच्यासाठीसुद्धा, म्हणजे तिच्यासाठीसुद्धा ती कम्फर्टेबल असेल असं आम्ही बघत होतो. आणि काही दिवसांपूर्वी ती मॅट्रेस मी मागवली आणि आज ती आली आहे. सो मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे. सो ज्या मॅट्रेसबद्दल मी तुम्हाला सांगत होती, ती मॅट्रेस आहे फ्लो मॅट्रेस, जी आत्ता खूप पॉप्युलर आणि ट्रेंडिंग आहे. सो ह्या मॅट्रेसमध्ये दोन टाईप्स आहेत, एक तर आहे अर्गो आणि दुसरी आहे ऑर्थो. सो ऑर्थो खूप हार्ड आहे आणि अर्गो ही खास करून जे प्रोफेशनल लोक जे कॅबिनमध्ये बसतात, ऑल टाईम टेबलवर बसतात, त्यांच्यासाठी आणि प्लस मुलांसाठी, खास करून मुलांसाठी ही खूप कम्फर्टेबल आहे. आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही ही मॅट्रेस मागवली आहे. आणि जसं तुम्ही बघू शकतात, मॅट्रेस आता उघडल्यावर तुम्ही बघा किती मोठी असणार आहे, पण ती कशी ती रोल करून आली आहे. सो तुम्ही तुमच्या बेडचं मेजरमेंट्स देऊन ही मॅट्रेस बनवू शकता. सो हे मॅट्रेस तुम्ही बघितलं असेल, फुल प्रेशरने, एअर टाईट प्रेशरने एकदम कॉम्पॅक्ट होतं. पण जसं आम्ही ते रिलीज केलं आणि तुम्ही बघू शकता की जे एअर आहे, रदर आता आवाज सुद्धा येतोय. सो फ्लो मॅट्रेस जी रचनाने ऑर्डर केलेली आहे, ॲक्च्युली खूप कम्फर्टेबल आहे. आणि त्याचं प्लस पॉईंट म्हणजे ह्याला जे यूज केलं आहे ते आहे अँटी मायक्रोबियल एलोवेरा, जे ॲक्च्युली खूप बेनिफिशियल आहे आणि चांगलं आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे, राईट फ्रॉम चिल्ड्रन टू आपल्या जे एज ग्रुप आहे त्यांच्यासाठी. सो ही मॅट्रेस तुम्ही 100 दिवस ट्रायल करू शकतात आणि जर तुम्हाला नाही आवडली तर ते इवन रिटर्न घेऊन जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10 इयरची वॉरंटी आहे. ट्रस्ट मी, खूपच कम्फर्टेबल आहे. म्हणजे जर तुम्ही इथे एका साईडला झोपत असाल आणि तुमचं बाळ तिथे दुसरी साईडला उड्या मारत असेल तरी तुम्हाला ते फील नाही होत एवढंच. सो पण ज्या पोझिशनला झोपू त्या पोझिशनचं ते शेप घेतं ही मॅट्रेस. आणि आम्ही तर खूपच खुश आहोत. सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर केली आहे. सो
मास्क उचल नायसा, नायसा मास्क घे तुझा, घे मास्क घे, घे तुला घाल मास्क घालायचा शिकायचं आता, आता मोठी झाली ना तू, हा काकी चालली सोमी आणि नायसा चाललोत आईकडे जरा एक दोन दिवस थोडस चेंज म्हणून आणि ती सुद्धा खूप दिवसांपासून मला बोलवतेय आणि आता सनी चाललाय हॉस्पिटलला सो ऑन द वे तो आम्हाला ड्रॉप करतोय कदाचित फाल्गुनी सुद्धा येईल तिचं अजूनपर्यंत फिक्स नाहीये म्हणजे कधी येणार आहे तर तिचं फिक्स नाहीये सो लेट सी जर आलीच तर तुम्हाला तर ऑफकोर्स ती ब्लॉगमध्ये दिसणार आहे सयस जे पुढचे एक दोन दिवसाचे जे पण ब्लॉग्स असतील ते माझे माहेरचे ब्लॉग्स असणार आहे माहेर सिरीज तुम्ही बोलू शकताय सो बघत राहा काय आम्ही मजा करतो काय काय रेसिपी करतो आई काय काय खाऊ घालते सो येस बाय मस्त राहा आजीकडे मस्त तू प्रोटी खाऊ मस्त बुबू आज मामाने काढलंय बाबा एक मामा दिलदार ए नायसा हे चुकीच आहे हा ए बापा नायसा आम्हाला खेळायचं त्याच्या आधीच तू पाडायला घेतलंयस मामा मामा कर एक्सप्लेन कर मामा कसं खेळायचं हा डायस असतात ते टाकायचं खाली आणि कुठलं पण 31 तो काढायचा नंबर हा चल तू तू पहिले कर चल तू खेळ सांग किती आले 43 आता मी 43 का 34 पण होऊ शकतात ना ग नाही मी विचारते होऊ शकतात म्हणजे तसं पडेल ना मग नेक्स्ट टाइम 43 काढलेला राहील ना मग त्या वेळेस तो काढायचा हे बघ बघ इकडे नाही हे बघ इथेच आहे नाही कुठं अरे हा बघ हा बघ ए पडले कुठे मला नाही दिसत हा बघ हा बघ एकाच साइडला नंबर आहेत का नाही ना त्या साइडला पण आहेत मामा चिटिंग मामा सगळीकडे हात लावत आहे किती आले रे 54 च्या पुढे नाही 54 आहे 54 आले 26 हा बघ 26 मी काढून देऊ फटाफटा नाही ना ताई झाड आहे ना ताईला काढू दे ना ते मी खेळते दे ना ऐसा तिने चारी पण घेतली बाबा असं काढायचंय थँक्यू हा टाक 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 मी सगळे घेऊन बसले चारी पण दे नाही सर सगळे घेऊन बसले सॉरी तू मारलं त्याला सगळं डोकं लेखात
नो नो अरे काय मामाची काही बघ अखंड श्री सेवा दाक्षबती प्राप्त माझ्या घरातील सर्व माणसांना उदंडायुष्य लागो दिवा जवळ दिवा बळशी उजेड बळ सर्वांपाशी गणपती वाक्य मोर्या गणपती वाक्य बुद्धी दे हनुमाना शक्ती दे विठोबा भक्ती दे नारदा युक्ती दे लक्ष्मी संपत्ती दे सरस्वती विद्या दे श्री कृष्ण प्रेम दे राम राया कल्याणकर सुखी ठेव घरातली विडा पिडा बाहेर जाऊन दे बाहेरची लक्ष्मी घरात ठेवून दे उदंड आयुष्य राहू मोर्या मोर्या मी बाल ताने तुझी सेवा खुकाल जाणे अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तुघाल वरवर दे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न हो सी निदाशा पात्र तोडवी तोडी बहुपाशा पीतम वासो वशानम नवकमल दल स्वर्दिनेत्रम प्रसन्नम वामंकारूढ सीता मुख कमल निर्लोचनम नीरदाते कभी को भी बसई सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुमरे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जल पर बानु बाहेर न जायचं काय काय झालं तुला अरे मीच तुला ओळखलं नाही तर तिचं तर लांबचीच गोष्ट आहे अरे काय झालं तुला अरे तू एकदम लहान दिसायला लागला 2000 चा अभी तुला माहिती आहे माझा लहानपणी अशी होती हेअरस्टाईल अरे काय तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मी चांगलं दिसतोय की नाही जळतात माझ्यावर जळतात तुझ्यावर करून आम्हाला काय मिळणार पण पण मी करेल ती फॅशन आहे एवढं लक्षात माझ्याकडे पप्पू पहिल्यांदा येत नाही घाबरली तुला बघून पप्पू पप्पू हसते चिचू कर चिचू चिचू सारणी मस्त रगडा बॅडेज केलाय सनी हॉस्पिटल हॉस्पिटल मस्त जेवण झालं आईनी आमचं फेवरेट केलेलं रगडा पॅटीस जे मला आणि फाल्गुनला खूप आवडतं आणि एवढ्या दिवसानंतर आईचं हाताचं खाल्लं आहे म्हणून खूप छान वाटतंय उद्याचं सुद्धा आमचं पूर्ण मेनू डिसायडेड आहे आई मस्त मस्त बनवणार आहे अँड वी आर जस्ट वेटिंग की कधी आम्ही ते खातं ते तर तुम्हाला ऑफकोर्स दिसणारच आहे पुढच्या व्लॉगमध्ये सो येस खूप छान गेला दिवस आजचा अँड आय जस्ट होप तुम्हालासुद्धा आवडला असेल भेटते मग मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय